नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल स्वॅब अमेझिंग लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे छान मजेशीर असाल आणि वातावरण सुद्धा तसंच आहे. पावसाळा सुरू आहे सध्या, खूप छान होतो, सगळीकडे पाऊस पडते आणि खूप मस्त वाली फिलिंग आहे. पण हे सगळं चालू असताना आपल्याला काय ना काय प्रॉब्लेम असतोच किंवा होतोच. जसं मला होतो की माझ्या केसांचा हेअर फॉल वाढतो आणि त्याचबरोबर केसांमध्ये पाणी गेलं ना पावसाचं तर थोडासा असा चिकटपणा येतो किंवा असं डँड्रफ काइंड ऑफ होतं, तर मी थोडीशी वरीड असते. आणि हेअर फॉल तर खूपच हल्ली वाढला आहे, कारण की आपला स्ट्रेस जिसका असतो किंवा त्याचप्रमाणे आपलं जे डाईट आहे, आपण प्रॉपर डाईट घेतलं नाही तर त्याच्यासाठी काय ना काय हवं असतं आपल्याला, की जेणेकरून आपण मोस्टली धावपळीच्या लाईफमध्ये आपल्याला काहीतरी शॉर्टकट हवं असतं की जेणेकरून आपण ते करू आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल. तर हा माझ्याकडे तसंच काहीतरी आहे, कारण की सोशल मीडियावर मी स्क्रोल डाऊन करताना मला एक प्रोडक्ट मिळालं. ऑलरेडी त्या ब्रँडचे मी प्रोडक्ट यूज करते आणि बाकीचे प्रोडक्ट मला खूप छान रिझल्ट येतात, त्यामुळे हे प्रोडक्ट घेत असताना मी डोळे बंद करून हा प्रोडक्ट घेतलेला आहे. त्याचे मी फीचर्स वाचले तर मला असं वाटलं की हा माझ्या होणारा जो प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे मोस्ट करून हेअर फॉल, त्याच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही बघाल तर इथे मला एक खड्डा दिसेल मोठा हेअर फॉलमुळे. असं वाटतं की मी आता बाई झालं, मी आता टकली होणार आहे, आणखीन जर मी दुर्लक्ष केलं तर मग केस जे काही आहेत ते निघून जाणार आहे. ह्याच्यापूर्वी खूप छान केस होते, म्हणजे लांब सडक होते आणि प्रोटीन्स असायचं सगळं, म्हणजे आपलं डाईट पण खूप छान असायचं स्कूल कॉलेज टाईममध्ये असताना. पण ह्या 4-5 वर्षामध्ये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी एक चुकीची केली होती, की माझ्या केसांना स्मूथिंग केलं होतं. स्मूथिंग केल्यानंतर मी डायरेक्ट केरेटिन केलं होतं. ह्याच्यामुळे काय होतात, आपले हेअर खूप डॅमेज होतात. स्मूथिंग केल्यानंतर मला खूप प्रॉब्लेम झाला होता, माझे केस खूप गळाले होते आणि ऑलमोस्ट खूप ब्रेक झाले होते. मी ऑलमोस्ट समोरून टकली दिसत होती आणि मला असं खूप टेन्शन आलं होतं, तरी मी काही सुधरत नाही. त्याच्यानंतर सुद्धा मी केसांना माझ्या, तुम्ही पाहू शकता कलर आहे तिथे, म्हणजे हायलाइट्स केलेले आहेत. काहीतरी चेंज हवा लाईफमध्ये की आपण अपडेट दिसावे म्हणून काय ना काय करत असतो. आणि आपण सगळ्या मुली पण माहिती आहे, सतत हेअर स्पा करत असतो एक 15 days किंवा मंथली बेसच्या वर. पण हे केमिकलच आहे, आपण आपल्या केमिकल यूज करून केसांना किंवा स्किनला किती काळजी करणार. शेवटी ते डॅमेज होतं तर डॅमेज होत असतं. हर्बल काइंड ऑफ ने आपल्याला तितका वेळ मिळत नाही किंवा सगळ्या गोष्टी प्रॉपर अवेलेबल होत नाही, तर आपण त्याच्याकडे जास्त जात नाही. ठीक आहे, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की सोशल मीडियावर स्क्रोल डाऊन करत असताना मी ऑलरेडी एक ब्रँड यूज करते, त्याच ब्रँडचं मला सेम मला हवं तसं जे प्रोडक्ट मिळालं आहे ते आहे न्यूडचं सीड, म्हणजे कॅरेट अँड सीडचं ऑइल. आपल्या भाषेत बोलायला गेलं तर गाजरांच्या बियांपासून बनवलेलं तेल. 1 month झालं मी हे यूज करते आणि ह्याचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हेअर फॉल. 30 days 70% हेअर फॉल कमी होतो. खरंच हेअर फॉल कमी होतो. तुम्हाला फोटो बोलल्याने तुम्ही बघू शकता, असं केल्यानंतर केस अटकतसुद्धा नाही आणि ते फ्रिजी नाही येत. आणि जर मी कोंबने ट्राय केलं तर तुम्ही पाहू शकता, दिसतंय एकही हेअर बाहेर आला नाही आहे. आता तुम्ही मला बोलता की मोठ्या दातांचे फणे यूज केले म्हणून असं आहे, असं काही नाही आहे. हेअर फॉल असतो तो हेअर फॉल कसा पण येतो तर नाही आहे. आता तुम्ही माझे केसेस आहेत तर बघाल की असे थोडेसे वेळी दिसत आहेत, तर मग मी जसं आहे तसंच मी तुमच्या समोर आले. मी पार्लरला जाऊन माझे केस सेट करू शकत होते किंवा घरामध्ये सुद्धा मी ब्लो ड्राय करून तुम्हाला माझे केस आणखीन छान सुंदर दाखवू शकत होती. पण सध्या मी ब्लो ड्राय टोटली बंद केलेला आहे. मी सध्या घरीच आहे, जॉब सोडून बसले, तर माझं असं होतं की नॅचरल वेने जे काही होणार आहे तर त्याप्रमाणे होते. तर मी आता सध्या काही करत नाही आहे. तर हेअर वॉश नंतर तुम्ही पाहू शकता माझे केस वेळी जरी दिसले कारण की खूप पातळ झालेत, केसांचा स्ट्रक्चर ना थोडासा कमी होतो, म्हणजे वेगळा होतो, डिफरंट होतो, तर तसं झालं आहे. ते आता थोडेसे वेळी दिसले तर तुम्ही पाहू शकता ते बऱ्यापैकी खूप छान शायनी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिझी नाही आहेत, नॉर्मल आहेत. हे केस मी असे घेऊन मी आरामात पार्टीला किंवा इकडे तिकडे जाऊ शकते, कारण की केसांची जशी तरी काहीतरी काळजी आपण इथे घ्यायला हवी. जसं मी तुम्हाला ह्याचं सांगत होते तर चला आपण इन डिटेलमध्ये ह्याचे फीचर्स चेक करूया की कसं यूज करायचं आणि ह्याचे बाकीच्या काय काय गोष्टी आहेत. आणि हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला ऑलरेडी बोलते, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मी नक्की तुम्हाला सांगेन की लाईक करा,
युजफुल वाटली. जसं मला असं वाटतंय की ही जी म्हणजे ऑइल आहे ह्या प्रोडक्टची इतर लोकांना सुद्धा डिटेल्स मिळावी, तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्हजला ही माझी व्हिडिओ शेअर करा. आणि खरंच तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला एक सपोर्ट म्हणून मला सबस्क्राईब करा. चला मग सर्वात पहिले आपण ह्याची डिटेलमध्ये जाणून घेऊया की ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे कसं यूज करायचं. या न्यू कॅरेट स्किन हेअर ऑइल, कलर पाहू शकता अप्रतिम आहे. जसा गाजरचा ॲक्च्युअल कलर असतो त्याचप्रमाणे ह्यांचा बॉक्सचासुद्धा कलर आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह आहे हा ऑरेंज कलर. मी मुद्दामून हा बॉक्स ठेवला तुम्हाला दाखवण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला कळेल की न्यूड त्याचे सगळे प्रोडक्ट जेव्हाही लॉन्च करतो तेव्हा त्याची पॅकिंग अप्रतिम असते. इकडे तुम्ही पाहाल तर ऑलरेडी ह्या लोकांनी मेन्शन केलेलं आहे की ट्रस्टेड बाय डर्मॉलॉजिस्ट. डर्मॉलॉजिस्ट कोण असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर इथे ह्या लोकांनी इन डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे आणि हाऊ टू यूज आणि काय इंटिग्रेट्स आहेत. इथे बघायला लागलं तर हाऊ टू यूजमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की आपल्या स्काफला हे मसाज करायचं आहे 15 मिनटासाठी सर्कल मोशनमध्ये आणि नेक्स्ट डे मॉर्निंग तुमच्या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करायचं आहे. जर बेस्ट रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही न्यूडच्याच शॅम्पूने किंवा कंडिशनरने हेअर वॉश केला तर अप्रतिम तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये काय काय इंटेग्रेट्स यूज केले ते सांगितलं आहे. कॅरेटिन सीड ऑइल, कॅरेटिन सीड एक्स्ट्रॅक्ट्स आहे, व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपल्या स्किन आणि हेअरसाठी किती यूजफुल आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्याचबरोबर व्हीट क्रीम ऑइल आहे, अल्मंड ऑइल आहे, ब्राह्मीज एक्स्ट्रॅक्ट्स आहे, ऑलिव्ह ऑइल आहे आणि भृंगराज आहे, अलोवेरासुद्धा आहे आणि सनफ्लॉवर ऑइलसुद्धा आहे आणि सेमिस ऑइल आणि कस्टर्ड ऑइल. कस्टर्ड ऑइलसुद्धा हेअरसाठी खूप छान असतं. तर मग खरंच आणि बाकीची गोष्ट मी तुम्हाला महत्त्वाची इथे शेअर करणार आहे. इथे शेफ लँग ह्यांनी 21 to 24 म्हणजे 4 इयर्सची सांगितली आहे आणि इथे हे MRP सांगतात 500 रुपीज. तुम्ही जर न्यूडच्या साईटवरनं परचेस करायला गेलात तर तुम्हाला हे रिझनेबलमध्ये मिळून जाईल. तर मग नक्कीच हे ऑइल तुम्ही यूज करायला हवं असं मी तुम्हाला सांगेन. आपण बॉक्स खोलून बघूया ह्याच्यामध्ये. मी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे आणि जसं मी तुम्हाला मेन्शन केलं, मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा बॉक्स ठेवला होता. ह्याची बॉटल पण खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह आहे, तुम्ही पाहू शकता. सुंदर आहे की नाही आणि ऑइलचं कामसुद्धा तसंच सुंदर आहे. तर मी खरंच तुम्हाला रिकमेंड करेल ज्यांना हेअर फॉल आहे आणि असं वाटतं की आपला हेअर फॉल बऱ्यापैकी खूप छान कमी व्हावा, तर मग हे तुम्ही नक्की यूज करून बघायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगेल हे हेअर फॉल थांबवतं त्याचप्रमाणे न्यू हेअरची ग्रोथ पण करून देतं. तर वाट कसली बात आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केली आहे डिटेल्समध्ये, तर प्लीज जा आणि नक्की परचेस करा. खरंच फायदेशीर आहे आणि ह्याने तुमचाच खरा फायदा होणार आहे, तर नक्की ट्राय करायला हवं. तर मग जरा काळजी घ्या. बाय, टेक केअर.